हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आजचे सत्कारमूर्ती आणि शास्त्रीय संगीताचे सेवक उपासक माननीय पंडित शौनक अभिषेकी जी, दुसरे सत्कारमूर्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज जी पाटील मंचावर उपस्थित, जगदीश जी मुळीक, भीमराव अण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, विशेषतः आपल्या सर्वांचे लाडके स्वप्नील जोशी, डॉक्टर निलेश साबळे, डॉक्टर सलील कुलकर्णी, या ठिकाणी ज्यांनी गेली 12 वर्ष सतत हा महोत्सव आयोजित केला, ते महापौर म्हणून कारकीर्द संपल्यानंतर देखील लोकांच्या मनात जे महापौर म्हणून आजही वसलेले आहेत असे मुरलीधर अण्णा मोहोळ, याचा अर्थ मुरली अण्णा तुम्हाला परमनंट महापौर ठेवू असं नाही आहे, त्याच्यावरच जाल तुम्ही, काळजी करू नका, पण अतिशय चांगला कामाचा ठसा। आणि आत्ताच पंडितजींनी देखील ज्याचा उल्लेख केला की संपूर्ण कोविडच्या काळामध्ये अतिशय उत्तम काम त्यांनी केलं, आणि पुणे महानगरपालिकेतले सगळे पदाधिकारी असतील, इथले आमचे अध्यक्ष असतील, आमदार असतील, या सगळ्यांनी अतिशय जनतेमध्ये राहून जनतेची सेवा केली। आणि हा कोथरूड महोत्सव एक वर्ष कोविडमुळे आयोजित होऊ शकला नाही, पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद आहे की कोथरूड महोत्सव आयोजित झाला आहे। त्या महोत्सवामध्ये आपण सगळे उपस्थित आहोत, कोणालाही मास्क लावायची गरज नाही आहे, आपण सगळे एकमेकाच्या बाजूला बसू शकतो, आणि इतक्या महनीय व्यक्तींचा सत्कार करण्याची संधी मिळाली आहे, आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना चला हवा येऊ द्या देखील पाहता येणार आहे, त्यामुळे यापेक्षा चांगलं आणि अधिक आपल्याला काय पाहिजे। खरोखर कोविड संपला असं आपल्याला भासवणारा हा कोथरूड महोत्सव आज या ठिकाणी आयोजित झालेला आहे। खरं तर कोथरूड महोत्सवाने एक, जरी हा कोथरूड महोत्सव असला तरी हा पुण्याचा महोत्सव आहे, कारण या मंचावर इतके वेगवेगळ्या क्षेत्रातले महान लोक ज्यांचं फार मोठं नाव आहेत, अशी सगळी मंडळी दरवर्षी या ठिकाणी येतात, त्यांचे सत्कार होतात, आणि पुणेकर तसेही, पुण्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो, त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राची पुण्याची भूक मोठी आहे, लोक इथले रसिक आहेत, आणि अशा रसिकांना एक प्रकारची मेजवानी या कोथरूड महोत्सवाच्या माध्यमातून मिळते। आता आज आपण या ठिकाणी पंडित शौनक अभिषेकी यांचा सत्कार केला आहे, आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की त्यांचा 2 वेळा सत्कार करण्याचं भाग्य मला लाभलं। आणि खऱ्या अर्थानं अभिषेकी घराण्याने शास्त्रीय संगीताची जी सेवा केली आहे ती खरं म्हणजे कुठल्याही सत्कारापेक्षा मोठी आहे, आणि ज्या समर्थपणे ही सेवा पंडितजींनी सुरू ठेवली आहे, ते मगाशी असं म्हणाले की शास्त्रीय संगीताची सेवा करताना पुढे काय असेल याचा विचार न करता ती करावी लागते। मला असं वाटतं की जे मूलभूत असतं अशा मूलभूत गोष्टीला कधी कधी ग्लॅमर कमी असतं, पण शेवटी जमान्यात तेच टिकतं, जे ग्लॅमर घेऊन येतं ते तात्काळ संपून जातं, आणि जे मूलभूत असतं तेच त्या ठिकाणी जमान्यामध्ये टिकत असतं। आणि आमचं शास्त्रीय संगीत हे इतकं मधुर आहे, आणि त्याचं नावच शास्त्रीय आहे, त्यामुळे इतकं शास्त्रीय आहे की शेवटी कितीही मोठा संगीतकार असला तरी त्याला शेवटी जे संगीत घ्यावं लागतं ते शास्त्रीय संगीतातूनच घ्यावं लागतं,
ही शास्त्रीय संगीताची जी काही बैठक आहे, हा जो काही त्याचा बाज आहे आणि ही जी काही त्याची ताकद आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांनी ही उपासना सुरू ठेवली ही खरोखर आमच्यासारख्या लोकांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच हा आपला सत्कार तर आहेच, पण त्या शास्त्रीय संगीताचा देखील आम्ही या निमित्ताने सत्कार करतो आहोत. आपण असंच संगीताची सेवा करत राहावी अशी आपल्याला विनंती करतो, शुभेच्छा देतो. आमचे पृथ्वीराज पाटील अतिशय युवा आणि कोल्हापूरचे आहेत. 25 वर्षांनी त्यांनी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला आणि अशा प्रकारचे तरुण कुस्तीगीर मल्ल आपल्यामध्ये आहेत, त्यांनाही मी भावी आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असाच हा कोथरूड महोत्सव वर्षानुवर्ष मुरली तुम्ही आणि तुमची टीम आयोजित करत राहील आणि ज्या ज्या वर्षी आम्हाला शक्य असेल आम्ही नक्कीच या ठिकाणी येऊ, एवढंच यानिमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.